आजच्या भागात पहा अक्षय हा कावेरीला घेऊन रामासमोर येतो आणि सीमाला सांगतो की हिला सांग की हिची आई आता सासरी राहणार नाही तेव्हा ते ऐकून ते रामाला मोठा धक्का बसतो आणि रमा सीमाला म्हणते म्हणजे आता आई इथे नाही राहणार तेव्हा सीमा म्हणते अग अक्षयचे पूर्ण तर ऐकून घे ना आणि म्हणते तुझी आई आता सासरी राहणार नसून ती तिच्या बालमैत्रिणीच्या घरी राहणार आहे तेव्हा ते ऐकून ते रामाला आनंद होतो तर रामा ही कावेरीकडे बघू लागते तेवढ्यात सीमा रामाला म्हणते अगं बरं ते जाऊ दे मी आली पण तू मला विसरलीस तेव्हा रमा म्हणते असं कसं विसरे नाही मी तुम्हाला असे म्हणत रामा ही सीमाला मिठी मारते आणि मिठी मारताना रामा ही अक्षयकडे बघू लागते तर सीमा म्हणते की आता मी आले ना आता तुम्ही काही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल असे म्हणून सर्वजण एकमेकांकडे बघत हसू लागतात इकडे आजी ही लॅपटॉपवर काम करत असते तेवढ्यात आनंद आजीकडे येत म्हणतो अगं आजी मला जाऊ दे ना रियुनियनसाठी आणि म्हणतो की अगं आजी मी सात आठ दिवसापासून रियुनियनच्या कामाची खूप मेहनत घेतो तेव्हा आजी म्हणते मी कुठं अडवलं आहे तुला तेव्हा आनंद म्हणतो तू नाही ग ती जानवी आजी म्हणते अरे आनंद तू काय आता लहान नाही आहे तू तुझे डिसिजन स्वतः घेऊ शकतोस तेव्हा आनंद म्हणतो अगं एकदा तू जान्हवीशी बोल ना तेव्हा आजी म्हणते मी कशाला बोलू तूच सांग तिला तेव्हा आनंद म्हणतो अगं आजी ती जानवी आहे जान्हवी मी गेल्यानंतर ती एवढा तांडव करेल ना की कल्पनाच करू शकत नाही आणि म्हणते आनंद पुरुषांनी बायकांचं जरूर ऐकावं बरं का पण त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊ नये असे म्हणत आजी ही आनंदला खडसावते तेव्हा आनंद म्हणतो अगं आजी त्या जान्हवीला वाटतंय की माझं बाहेर कुठंतरी अफेअरच चालू आहे पण जान्हवी असताना मी असं काही करेल का तेवढ्यात जान्हवी तिथे येत म्हणते मी असताना तुझी काही हिंमत आहे का मी चांगलं ठोकून काढील तेव्हा आनंद म्हणतो अगं जान्हवी मी तुझं कौतुक करत होतो तेव्हा आजी म्हणते अगं जान्हवी तू काय बालिशपाना चालवला आहे तेव्हा जान्हवी म्हणते अगं आजी तुम्हाला माहीत नाही हा तुमचा नातूना खूप आतल्या गाठीचा झाला आहे आणि आनंदकडे बोट करत म्हणते तू एक शब्दही बोलू नकोस तेव्हा आजी म्हणते जान्हवी आनंद तुमचा पोरकटपणा आता बद झाला आणि म्हणते मला आणि शशिकांतला पहाटेच्या फ्लॅटने चेन्नईला जायचं पण माझे काम काही होत नाही आहे तेव्हा तुम्ही हा पोरकटपणा आत्ताच्या आत्ता बंद करा आणि आई आजी आज जान्हवीला म्हणते अगं जान्हवी तो बॉईज स्कूलमध्ये होता आणि तिथे मुली चा काही प्रश्नच येत नाही तेव्हा जाऊ दे ना त्याला रियुनियनसाठी तेव्हा जान्हवी म्हणते ठीक आहे तर आनंद खूप खुश होतो तेवढ्यात दरवाज्यात आत्या आलेली असते तेव्हा आजी आज चेन्नईला चाललेली ऐकून आत्या खूप खुश होते तेवढ्यात आजी आत्याला म्हणते काय ग कशासाठी का आलीस तेव्हा आत्या म्हणते काही नाही ब्रेकफास्टला बोलवायला आले असे म्हणत आत्या हसत तेथून निघून जाते दुसरीकडे रमा ही कावेरीला गोळ्या देत असते तर, बसुन बर बर तर बर बर सीमा आणि अक्षय सुद्धा तेथेच बसून चहा पित असतात व रमाबरोबर बोलण्यासाठी अक्षय हा रमाच्या आईला मध्ये घालून बोलत असतो तर अक्षय बरोबर बोलण्यासाठी रमाही सीमाला मध्ये घालत असते तेवढ्यात आत्या नाचत गाचत थातड तातड असं म्हणून मी मोठी न्यूज आणली असे अक्षयला म्हणते आज सर्वजण हसत म्हणतात काय आत्या तेव्हा आत्या म्हणते काही दिवसांसाठी शशिकांत काका आणि आपली लेडी डॉल बाहेर बिझनेस साठी जाणार आहे आणि त्यामुळे काही दिवस का व्हायना आपली मिलिटरी राजपासून सुटका होणार रा आहे आणि मला आता मोकळा श्वास घ्यायला भेटणार आहे तर आत्या म्हणते मला हे बोलायला आवडत नाही पण आपण आजी इथे असलो ना की सारखे दहशतवादी असल्यासारखे वाटतोय तर रामा ही आत्याला गप्प बसवते तेव्हा आत्या म्हणते बरं ठीक आहे नाही बोलत तुमच्या मनातही तेच आहे फक्त तुम्ही बोलत नाही आणि मी बोलून दाखवते आणि म्हणते मी जाम खुश आहे असे म्हणत आत्या पुन्हा नाचत गाचत तिथून निघून जाते तर अक्षय म्हणतो की आत्ता आत्या जे काही म्हणाली ना त्यात काही खरं पण आहे तेव्हा रामा म्हणते असं काही नाही आहे ग आम्ही इथे सर्व प्रेमाने राहतोय तेवढ्यात रामाच्या आईला मावशीचा फोन येतो तेव्हा मंगला मावशीने मोठ्या आवाजात बोललेले ऐकून कावेरी म्हणते अगं हळू बोल ना तेव्हा मावशी म्हणते की अगं मला तुझी खूप आठवण येते येऊ का मी तुला भेटायला सीमा ही कावेरीकडून फोन घेते आणि मावशीला म्हणते तुम्हाला आईला भेटायला यायचं ना ये तर मावशी म्हणते अजून एक विचारायचं होतं आमच्या वाडीतल्या बायका आहेत ना त्यांना सुद्धा कावेरीला भेटायला यायचं तेव्हा सीमा म्हणते या ना काही हरकत नाही तुम्ही सर्वजण या तेव्हा रामा म्हणते नको नको फक्त मावशीलाच येऊ द्या तेव्हा सीमा म्हणते नाही या मग सर्वजण दुसरीकडे आनंद हा रियुनियनच्या गाडीतून जात असतो तेवढ्यात जान्हवी ही ॲटोमध्ये बसत आनंदचा पाठलाग करत असते तेवढ्यात आनंद त्यांच्या मित्राजवळ येऊन गाडी थांबवतो आणि गाडीतून उतरत त्या मित्रांसमोर येत त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागतो तर पाठीमागून जान्हवी ही तिथे येते तेव्हा आनंद खरंच मित्रांबरोबर असलेला बघून जान्हवी ही अवाक होते आणि म्हणते मी खूप बुद्धू आहे आणि मी माझ्या बेबीवर उगाच संशय घेतला असे म्हणत जान्हवी ही पुन्हा ॲटोवाल्याला मागे वळायला सांगते आणि निघून जाते तेव्हा जान्हवी निघून गेल्याची बघून आनंद हा जान्हवीकडे बघत म्हणतो की खूप स्मार्ट बनायला निघाली होतीस आणि तुला वाटत होतं की मी रियुनियनच्या चा मीटिंगला चाललोय बघ मी आता मी काय करतो ते इकडे आता वाडीतील सर्व बायका घरी येणार म्हणून कावेरी आणि रमा काळजी करत असतात तेव्हा रामा म्हणते ह्या मावशीला काय गरज होती त्या वाडीतील बायकांना इथे आणायची तर रामा म्हणते अगं ते काटे मावशी जर आल्या ना तर इथे काटेच टोचतील तेव्हा कावेरी म्हणते अगं आई आजीची सुद्धा मला खूप भीती वाटते आणि मीच इथे चव मुठीत घेऊन राहते तेव्हा कावेरीचे ते, कावेरी ते बोलणे ऐकून रामा म्हणते की आई आई आजी तुला काही बोलल्या का, बोल का। तेव्हा कावेरीला आजी बोललेली सर्व आठवतंय तर कावेरी विचार करून रामाला म्हणते अगं काही नाही ग आणि म्हणते की मी आत्ताच मावशीला फोन करून सांगते की येऊ नको तेवढ्यात सीमा तेथे ते येते आणि रामाला म्हणते अग रामा अजून एक गुड न्यूज आहे आई आजी ना ऑफिसमधून डायरेक्ट चेन्नईला चालल्यात तेव्हा येऊ दे मावशीला आपण आता घरी आपल्याच आहोत तेवढ्यात आरती तिथे येत म्हणते अगं रामा मी काय ऐकते तुझ्या वाडीतील बायका येणार आहेत आणि म्हणते की मी गणपतीत आले होते ना तेव्हा माझी सर्वांबरोबर खूप गट्टी झाली आणि ओळखही झाली तेव्हा त्या जर ना आता खूप येईल असे म्हणत असतानाच मावशी मोठा आवाज करू। घरामध्ये येते तेव्हा मावशी आल्याचे समजतात सर्वजण बाहेर येतात तेव्हा मावशी ही सर्व बायकांना घेऊन तिथे आलेले असते आणि म्हणते बघा बघा माझ्या रामाचं घर किती मोठं आहे आणि रमा ही इथे राणीसारखी राहते असे म्हणत सर्व बायका ह्या बाहेर हॉलमध्ये सोप्यावर बसतात तेव्हा रमा त्यांना म्हणते मी आता तुमची ओळख करून देते तेव्हा रमा सीमाची ओळख करून देते आणि अक्षयची ओळख करून देऊ लागते तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की मी यांना ओळखते गणपतीमध्ये हे आपल्या आले होते तेव्हा सीमा म्हणते आय्या खरंच तेवढ्यात काटे मावशी म्हणतात अगं रमे मला असं वाटतंय की मी सिनेमा थिएटर मध्ये नाही तर मॉलमध्ये आले की काय तेव्हा काटे मावशी म्हणतात अगं रमे एवढं मोठं घर आम्हाला कधी सांगितलं नाही ग तू तेव्हा मावशी म्हणते मला सुद्धा लवकर सांगितलं नव्हतं नंतर कळलं असे म्हणत सर्वजण पाणी घेऊ लागतात तेव्हा मावशी म्हणते अगं शारदे मागच्या वेळेस तू काचाचे दोन ग्लास फोडले होते यावेळेस पाणी नीट घे बरं का असे म्हणत मावशी ही खोटे नाटे शारदाला बोलू लागते तेव्हा रामाही मावशीला समजावते तेवढ्यात मयुरी आणि जानवी वरतून खाली येतात आणि त्या बायकांना बघून मयुरी म्हणते कोण आहे त्या तेव्हा सीमा म्हणते रामाच्या चाळीतल्या बायका आहे त्या तेव्हा रामा ही जानवी आणि मयुरीची वळख करून देते तेव्हा त्या बायका जानवी आणि मयुरीकडे बघून तोंड वाकडे करतात तर त्यातील एक बाई म्हणते या त्याच ना की गणपतीमध्ये येऊन ह्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत त्यांच्या मिस्टरांना बोलत होत्या तेव्हा सर्वजण हसू लागतात तर मावशी मोठ्याने म्हणते हो हो ह्याच त्या जानू आणि ज्यांचा मोबाईल होता ना ते बेबी म्हणजे बेबी भाऊ तेव्हा मावशीचे ते बोलणे ऐकून अक्षयसोबत सर्वजण खतखदा हसू लागतात तेवढ्यात आजी ते ते आज ही दरवाजात येऊन सर्वांच्या चपला बघते तेव्हा ते बघून ही घरामध्ये येते तेव्हा सर्वांना बघून आजीला मोठा धक्का बसतो तर मावशी जानवीला चिडवत असते आणि म्हणते की कुठे तुमचे बेबी भाऊ तर सर्वजण हसत बसतात तेव्हा त्या सर्वांना बघून आजी म्हणते काय चाललंय हे तेव्हा आजीला आज बघून रमा आणि अक्षयला मोठा धक्का बसतो तर सर्वजण आवाक होऊन आजीकडे बघू लागतात तेव्हा अक्षय हा आजीची समजूत घालतो आणि या बायका ह्या कावेरीला भेटायला आले असल्याचे सांगतो त्यानंतर त्या सर्व बायका रामाचे घर बघायला रा जातात तर रामाचे बाथरूम बघत म्हणतात की काय आहे हे तेव्हा इथे धुन धुवायला बादली कुठे असे म्हणत सर्वजण रामाच्या मोठमोठ्या रा गोष्टींची विचारपूस करत असतात मयुरी आजी आणि अक्षय समोर येत म्हणते की ती रमा त्या बायकांना आपलं घर दाखवायला आतमध्ये घेऊन गेली तेव्हा आजीला राग येऊन आजी, आजी म्हणते आपलं घर काही म्युझियम आहे का तर इकडे त्या सर्व बायका टेरेसवर जाऊन मस्तपैकी धमाल धम्माल करत असतात आणि स्वतःची सेल्फी काढत इकडे तिकडे नाचत असतात तेवढ्या जान्हवी आणि मयुरी तिथे येत त्यांचा तो तमाशा बघते तर रेवा ही तिथे आलेली असते तेव्हा मयुरी रेवाला म्हणते की तुला हे पटतंय का आणि म्हणते तू आता रमाला सर्व काही सांगणार का, का तेव्हा रेवा म्हणते मैत्रीच्या ना नात्यामध्ये जर सर्व स्पष्ट बोलायचं जर असेल ना तर मी आता रमाला सर्व काही सांगणार कारण मला सुद्धा हे पटलेले नाही आणि त्यामुळे मला सुद्धा रमाचा राग आलेला आहे तेव्हा आता रेवा रमाला काय सांगणार तर रमा कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा